नवा मोबाइल घ्यायचा आहे तर चला मग व्हरायटी स्टोर्स मध्ये। आमच्याकडे सॅमसंग, विवो, ओप्पो, रियलमी, वन प्लस, ऍपल या नामवंत ब्रँडचे सर्व मोबाईल्स भरघोस डिस्काउंट सह मिळतील। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। पंढरपूर येथे अत्याचार झालेल्या धनगर समाजातील मुलीला न्याय मिळावा म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आज भेटून निवेदन देऊन तीव्र भावना व्यक्त केल्या। लवकरात लवकर न्याय मिळावा, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, सदर केस जलदगती कोर्टात चालवावी व या गुन्ह्यामध्ये सरकारी गाडीचा वापर झालेला आहे त्यांना सह आरोपी करावे, सदर गुन्हा दाखल करण्यासाठी 6 तास फिर्यादीला फसवून ठेवले त्याबद्दल संबंधित पोलीस निरीक्षक यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशा मागण्या केल्या। यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येतं व राष्ट्रवादीचा गृहमंत्री असतो तेव्हा बहुजनाच्या लेकी बाळीवर अत्याचार केला जातो। यावेळी माऊली भाऊ हळणवर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। पंढरपूर शहरामधील एका गरीब धनगर समाजातील अल्पवयीन मुलीला अपहरण करून 7 दिवस तिचं लैंगिक शोषण करणारी माणुसकीला काळिंबा फासणारी घटना पंढरपूर शहरामध्ये घडलेली आहे। जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गृहमंत्री या राज्यावरती असतो तेव्हा तेव्हा बहुजनांच्या लेकी बाळींच्या आबरूवरती असाच घाला घातला जातो। हे आता सर्वश्रुत झालेलं आहे। पंढरपूर शहरातील त्या अबलेला न्याय मागण्यासाठी गेलेल्या त्या फिर्यादीची तक्रार पोलिसांनी राजकीय दबावापोटी घेण्यास टाळाटाळ केली। या गुन्ह्यामध्ये सरकारी गाडीचा वापर करण्यात आलेला आहे, तलवारीचा धाक दाखवण्यात आलेला आहे, तरी सुद्धा या FIR मध्ये त्याची नोंद घेतली गेलेली नाही। हे या आरोपीला मदत करणारे ज्या ज्या ठिकाणी तो आरोपी गेलेला आहे किंवा त्या मुलीला घेऊन गेलेला आहे त्या त्या ठिकाणच्या लोकांनी ज्यांनी मदत केली त्यांना सह आरोपी केलं पाहिजे। तलवारीचा धाक दाखवला म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि सरकारी गाडीचा वापर झाला, सरकारी गाडी कोणत्या अधिकाऱ्यानं त्या गुन्ह्यामध्ये वापरण्यासाठी दिली? सार्वजनिक बांधकाम विभागाची ती गाडी आहे असं सांगितलं जातं, परंतु ती कोणत्या अधिकाऱ्यानं दिली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। अन्यथा या राज्यामध्ये बहुजन समाजाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी या राज्य सरकारची पोलीस प्रशासनाची असेल।